नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड इन्फरटेनमेंट मध्ये स्वागत करतो. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 20 ते 25 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे असं सांगितलं जात आहे. पण हे कसं शक्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे ह्यापुढे सुद्धा अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो. रामजींच्या अयोध्येतील आगमनानंतर हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. 22 जानेवारीपासून मंदिरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागणार आहेत, कारण रामजींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक तिकडे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येत पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. अयोध्येत येत्या काही वर्षात 3 ते 4 लाख भाविक येतील आणि यामुळे याचे जागतिक पर्यटन केंद्रात रूपांतर होईल असं काही एक्सपर्टचं म्हणणं आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे निवास आणि प्रवास याची मागणी ऑलरेडी वाढली आहेच, पण ह्यापुढेही वाढेल असंही ह्या एक्सपर्टचं म्हणणं आहे. हॉटेल स्टाफ, हाऊसकीपिंग स्टाफ, फ्रंट डेस्क मॅनेजमेंट, कुक, वेटर, ड्रायव्हर, गाईड व इतरही अनेक प्रकारच्या नोकऱ्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 6 महिन्यात 10,000 नोकऱ्या व 20,000 पदे निर्माण झाली आहेत. यामध्ये हॉस्पिटॅलिटी आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स या क्षेत्रांचा समावेश आहे. या नोकऱ्या वर्षा अखेरीस या 2025 पहिल्या 6 महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. केवळ अयोध्येतच नाही तर लखनौ, कानपूर, गोरखपूर सारख्या इतर शेजारच्या शहरांमध्येही विकास अपेक्षित आहे. दर रोज लाखो भाविक मंदिराला भेट देतील आणि त्यामुळे नोकरी आणि मनुष्यबळ याची किती मागणी वाढणार आहे याची तुम्ही नक्कीच कल्पना करू शकता. चला तर मग रामराज्य अनुभवण्यासाठी तयार व्हा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.